क्रांतिसेवा सोसायटीच्या वतीनं ध्वजारोहण, प्रगतीशाळेच्या बालचमुनी स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं केलं भाषण. कोथळी येथील क्रांती विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या प्रांगणात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संचालक उत्तम कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी क्रांती शिक्षण संस्था संचलित प्रगती शिशु विकास मंदिराच्या बालचमुनी स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं भाषण सादर केलं. उपस्थित मान्यवरांनी या बालचमूचं कौतुक केलं. माही श्रुती पाटील, भूमी भरत माळी, स्वस्ती मयूर कोरे, अनुष्का गणेश विभूते, आरोही किरण आंबी, ब्राह्मणी अभिनंदन पाटील आदी विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणं केली. यावेळी संस्थेचे चेअरमन दिलीप मगदुम, व्हाईस चेअरमन राजेंद्र नांदणे, संचालक देवगोंडा पाटील, शांतीनाथ पाटील, सतीश पाटील, अण्णासु पाटील, बाबा सुजैन, सौरभ मगदुम, मीरासु संदी, नाना पुजारी, सौ अक्कताई विभूते, सौ सोनाली विभूते, शिक्षिका सौ पल्लवी गंगाई, सौ अपर्णा मगदुम आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.